टीजेएसबी बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा पॉवर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा उद्योजक व अणुशास्त्रज्ञ श्री सुरेश हावरे यांच्या संकल्पनेतून व त्यांचे बेस्ट सेलर पुस्तक उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा यावर आधारित द सुरेश हावरे बिझनेस शो उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या मालिकेचे 18 भाग झी 24 तास या वाहिनीवर प्रसारित झाले. या 18 भागातून विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजकांना शोचे सूत्रधार संकल्पनाकार सुरेश हावरे यांनी बोलते केले. सुरेश हावरे यांनी या मालिकेच्या द्वारे उद्योग व्यवसायाविषयक सविस्तर माहिती दिली. 18 भागांच्या या मालिकेला महाराष्ट्राच्या विविध भागांतून संपूर्ण भारतातून व विदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 72 लाख लोकांनी ही मालिका पाहिली. वेबसाईटला लाखो व्हिजिट झाल्या. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप व प्रत्यक्षातही हजारोंनी दूरध्वनी करून संपर्क केला. या शो मधून प्रेरणा घेणाऱ्यांची संख्या हजारो मध्ये आहे. यातील निवडक प्रतिनिधींना घेऊन सुरेश हावरे यांनी स्टार्टअप व बिझनेस सेमिनारचे आयोजन केले होते. प्रभादेवी मुंबई येथे हॉटेल कोहिनूर पार्क येथील भव्य सभागृहात हा दिवसभराचा सेमिनार झाला. या सेमिनारचे भव्य उद्घाटन झाले. यावेळी सुनील साठे मुख्य व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, दीपा मंत्री सहकार्य व मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ, अजित मराठे विश्वस्त सॅटर्डे क्लब, अश्विनी वाघमारे उद्योग निरीक्षक उद्योग संचलनालय आणि अमित तळेकर मार्केटिंग मॅनेजर महाराष्ट्र टाइम्स यांची समयोचित भाषणे झाली. अवरे सरांनी यशाचा मंत्र दिला तुम्हाला सगळ्यांना. जेवढा आपल्याला कठीण काळ येतो त्या कठीण काळात माणूस आणखीन उभारीने उभा राहतो. आपल्याला उद्योग करायला सर्व बाजूंनी सर्व सहकार्य उपलब्ध आहे. फक्त जी आवश्यकता आहे ती आता आपण पुढे येण्याची आणि या प्रोग्राममधून आपण सर्वजण नक्की पुढे याल याची मला खात्री आहे. नवीन उद्योग जेव्हा एखादा चालू करतो त्यावेळेला तो ऑल इन वन असतो. म्हणजे मार्केटिंग पण तोच बघतो, टॅक्सेशन पण तोच बघतो, शासनाच्या परवानग्या पण तोच आणतो, बँकेकडे फायनान्स घ्यायला पण तोच जातो, चेक लागला तरी तोच धावपळ करतो. त्यामुळे त्याला हे सगळं करत असताना म्हणजे डे टू डे व्यवहार सांभाळत असताना त्याला बिझनेस ग्रो करायला वेळ मिळतोय का नाही याचीसुद्धा खातरजमा पहिल्यांदा केली जाते हे सगळं करत असताना. नाहीतर नुसतं काय की नुसती कल्पना आहे, आपण फायनान्स घेतलं आहे, फायनान्स द्यायला बँक उभीच आहे, पण ते घेत असताना त्याचा विनियोग मी कसा करणार आहे आणि त्याच्याबद्दलचा माझ्या मनातला एक डेफिनेट ॲक्शन प्लॅन काय आहे याच्यावरती बँकेची नेहमी ॲसेसमेंट असते. हे का मी सांगतोय की प्रत्येक व्यवसायात तुम्ही जर बघितलं असेल की जे जे या व्यवसायामध्ये यशस्वी झाले आहेत त्यांनी काही मूल्य जपले आहेत आणि ही मूल्य आपल्याला आपण केलेल्या कामातनं काम करत असताना आपल्याला विकसित करायचे आहेत. कुठलाही व्यवसाय कोणीही फुकट करत नाही. बिझनेस इज अ आर्ट ऑफ अर्निंग मनी विदाऊट रिसॉर्टिंग टू व्हायलन्स. आपण व्हायलन्स न करता पैसे सद्मार्गाने कमवतोय. टीजेएसबी बँकेचा नेहमीच प्रयत्न असतो की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सर्व बाजूंनी उद्योजकांना सहकार्य मिळालं पाहिजे. टीजेएसबी बँकेची खासियत अशी आहे की तुम्हाला लागणारी म्हणजे तुमच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे प्रोडक्ट स्ट्रक्चर केलं जातं. टीजेएसबी बँक आपल्या पाठीशी उभी आहे आणि तुम्ही उद्योगाला सुरुवात करा आणि आम्ही तुम्हाला फायनान्स द्यायला उभे आहोत. धन्यवाद. ज्या जोशपूर्ण वातावरणामध्ये सुरेश हावरेजींनी हा शो सुरू केला तेच वातावरण संध्याकाळपर्यंत आपल्याला कायम ठेवायचं आहे म्हणून सर्वांना माझा नमस्कार. मी सर्वप्रथम हावरेजींना येथे धन्यवाद मानते आणि अभिनंदन करते की अनेक यशस्वी उद्योजक आज आपण बघतो की जे स्वतःच्या व्यवसायामध्ये मशगूल असतात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो. ही सामाजिक बांधिलकी ठेवून मी तर यशस्वी झालोच, परंतु माझ्याबरोबर मी अनेक इतरांना देखील या यशाच्या रस्त्यावरती नेऊन ठेवेन, त्यांना त्यांचं ध्येय दाखवीन आणि ह्या उद्देशाने हा शो आणि आजचा कार्यक्रम सुरेश हावरेजींनी आपल्यासाठी केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते. व्यवसायात येत असताना कधीही घाबरू नका कर्जाला. कर्ज असलंच पाहिजे, कर्ज नसेल तर तो व्यापारी कसला. स्वतःचे पैसे खिशातनं घालून हाच तर मूलमंत्र हावरे साहेबांनी दिलाय. मराठी लोकांनी व्यवसायाकडे उतरावं, उद्योजकाकडे उतरावं आणि यशस्वी व्हावं. तुम्ही हे जे काही काम केलेलं आहे फॅन्टास्टिक आहे.
महाराष्ट्रातमधून मराठी तरुणांना उद्योगामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सुरेशजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सुरेशजींबरोबरच या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या मागे खंबीरपणे सौ नलिनीताई उभ्या आहेत, त्यांचंही एकदा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. आणि सुरेशजींची दुसरी पिढी पण त्यांच्याच व्यवसायात आलेली आहे, अमितचंही आपण स्वागत करूया. पॉवर आहे सुरेशजी तुमच्या कार्यक्रमाची, फक्त मुंबईतला नाही तर मुंबईच्या बाहेरूनही एवढ्या लोकांना प्रोत्साहन मिळणं. त्यामुळे सुरेशजी तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला वेल्थ क्रिएशनचा, तर हे वेल्थ क्रिएशन करणारे आपण सगळे उद्योजक आहोत. महाराष्ट्र शासनाकडनं वेळोवेळी बऱ्याच योजना राबवल्या गेलेल्या आहेत. तर सध्या आता सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना ही एक योजना शासनाकडून राबवली जाते. सध्या आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने राबवलेली सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 चालू आहे. पूर्वी SSI रजिस्ट्रेशन हा कॉन्सेप्ट होता, तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. डॉक्युमेंटेशन कमी झालेलं आहे, जसं की सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी पूर्वी 48 डॉक्युमेंट राहायचे लागायचे, आता फक्त आपल्याला 18 डॉक्युमेंट लागतात. February 2014 एक अतिशय चांगलं पाऊल महाराष्ट्र शासनाने घेतलं, ते म्हणजे वेब बेस्ड पोर्टल सुरू केलेलं आहे. वेब बेस्ड पोर्टल अशासाठी सुरू केलेलं आहे, त्याला आपण मैत्री असं म्हणतो. मैत्री हे महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेंटर. आपणा सर्व नवउद्योजकांचं आणि उद्योजकांचं मी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा. मी काही उद्योजक नाही, मी कामगार आहे बेसिकली, कारण की मी काम करतो आहे. पण पुढच्या वर्षी जेव्हा मी बोलायला इथे उभा राहीन तेव्हा नक्कीच एक उद्योजक म्हणून उभा राहीन. उद्घाटनानंतर पुढील सत्रात भांडवल उभारणी, कर्ज सहाय्यता, व्यवसाय निवड, व्यवसाय विस्तार, शासकीय नियमांची माहिती, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती ह्या विषयांवर सविस्तर माहिती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली. शोचे सूत्रधार संकल्पनाकार सुरेश हावरे यांच्या विजयभाषणात उपस्थितांना उद्योगाची गुरुकिल्ली मिळाली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात उद्योग व उद्योजकता वाढीची चळवळ सुरू झाली आहे असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते. नमस्कार. शो सुरू करण्याची माझी जी मुळात कल्पनाच अशी होती की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे असे बिझनेस आयकॉन्स महाराष्ट्रातल्या तरुणाईसमोर उपस्थित करणे, एवढं फक्त वाटू देणे की अरे हा करू शकतो मी का नाही करू शकत, एवढं वाटण्यासाठी फक्त हा शो होता. आणि मित्र हा तुफान सक्सेसफुल झालेला शो आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटते की मी सक्सेसफुल झालं पाहिजे, ही उर्मी प्रत्येकामध्ये असते. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. आता सक्सेसफुल झालं पाहिजे हे विशफुल थिंकिंग आपण जर ठेवलं नुसतं तर आपण सक्सेसफुल होतो काय, तर केवळ विशफुल थिंकिंग ठेवल्याने आपण सक्सेसफुल होत नाही. मग प्रश्न असा पडतो की खरंच सक्सेसचा काही फॉर्म्युला असतो का, आणि हा सक्सेसचा फॉर्म्युला ही सक्सेसची चाबी जर आपल्याला मिळू शकली तर केवढी मजा येईल. आपण फेल होणारच नाही, आपण सक्सेसफुलच होऊ. आणि आजच्या या कार्यक्रमातून आपल्याकडे हा सक्सेसचा फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आपलं माइंड जे आहे हे माइंड जोपर्यंत आपण ओपन करत नाही या माइंडला एक झाकण लागलेलं असतं, आणि हे माइंडचं झाकण जोपर्यंत आपण काढून बाजूला ठेवत नाही तोपर्यंत त्या माइंडमध्ये पण काही जात नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, आपण हे माइंड ओपन करा, रिसेप्टिव्हिटी आपली वाढवा. सक्सेसचा फॉर्म्युला आपल्याला जर मिळाला तर काय मजा येईल असं प्रत्येकालाच वाटणं स्वाभाविक आहे. आणि खरंच असतो का सक्सेसचा फॉर्म्युला, मला जर विचारलं तर मी सांगेन की हो, सक्सेसचा फॉर्म्युला असतो. आणि हा सक्सेसचा फॉर्म्युला आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता काय समजून घेतलं पाहिजे तर मला असं वाटते पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म्युला नंबर 1, भीती. सक्सेसच्या आड येणारी गोष्ट कोणती आहे तर सगळ्यात पहिले आड येणारी गोष्ट जी आहे ती भीती.
अजी आपली सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मनातून फिअर नाहीशी झाली की सक्सेस आतमध्ये येणं सुरू होतो. 1970 साली चंद्रावरती पहिल्यांदा अपोलो यान पाठवण्यात आला, अमेरिकेने हे पाठवलं आणि चंद्रावरती हे यान सक्सेसफुली गेलं, उतरलं आणि चंद्रावरती एका माणसाने पहिल्यांदा पाऊल ठेवलं. तर चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा माणूस कोण आपल्यापैकी कोणाला माहिती आहे? हां सांगा जरा. नील आर्मस्ट्रॉंग. अगदी अगदी बरोबर आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की एडविन सी अल्डरीन याचं नाव कोणी ऐकलं का? एडविन सी अल्डरीन हा त्या अपोलो यानाचा पायलट होता, बरोबर, आणि नील आर्मस्ट्रॉंग हा को पायलट होता. तर जेव्हा हे यान चंद्रावर उतरलं तेव्हा नासामधून पहिला सिग्नल आला की आता पायलटने उतरायचं आहे. एडविन सी अल्डरीनला आदेश झाला की आता चंद्रावर उतर, पहिलं पाऊल ठेव आणि पहिलं पाऊल ठेवणारा तू होशील, म्हणजे असाच त्या आदेशाचा अर्थ होता. पण एडविन सी अल्डरीनच्या मनात भीतीचा एक कण गेला. त्याला असं वाटलं की अरे इथे वातावरण कसं आहे माहिती नाही, गुरुत्वाकर्षण कसं आहे माहिती नाही, कदाचित त्या गुरुत्वाकर्षणामुळे मी ओढल्या गेलो तर मी संपून जाईन आणि कदाचित मी भस्म होऊन जाईन, कदाचित माझं काहीतरी बरं वाईट होऊन जाईल. ही एका क्षणापुरती, वेळ एका क्षणापेक्षा जास्ती नव्हता, एका क्षणापुरती त्याच्या मनात भीती आली आणि त्याने पाऊल ठेवलं नाही. दुसरा आदेश झाला को पायलट नेक्स्ट, आणि को पायलट जो होता नील आर्मस्ट्रॉंग त्याने चंद्रावरती उडी मारली आणि तो पहिलं पाऊल चंद्रावर ठेवणारा माणूस झाला नील आर्मस्ट्रॉंग. खरं पाहिलं तर वेळ कोणाची होती, संधी कोणाला होती, ती एडविन सी अल्डरीनला होती. पण त्याच्या मनात क्षणापुरती एक भीती आली आणि तो थबकला आणि आज फार कमी लोकांना माहिती आहे की एडविन सी अल्डरीन कोण होता. मित्र हो, इतिहास फक्त सक्सेसफुल लोकांनाच माहिती ठेवतो, बाकी कोणालाही तो माहिती ठेवत नाही. आता भीती कशाची असते याचं थोडंसं अनालिसिस आपण केलं पाहिजे. एक असतं फिअर ऑफ फेल्युअर, की अरे मी फेल होईल, माझ्यावर फेल्युअरचा शिक्का बसेल आणि फेल्युअरचा शिक्का म्हणून मला सगळीकडे फिरावं लागेल. तर ही फिअर ऑफ फेल्युअर जी आहे, ही फिअर ऑफ फेल्युअर आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे आणि त्याच्यासाठी फेल्युअर म्हणजे काय हे जरा आपण समजून घेणं गरजेचं आहे. एक प्रश्न असा विचारला जातो की इफ यू हॅव फेल्ड आर यू अ फेल्युअर. अनेक जण अशी आहेत आपल्याला ज्यांची उदाहरणं आपल्या समोर ठेवता येतील. सचिन तेंडुलकर 12वीमध्ये फेल झाला, इज ही अ फेल्युअर? यू कॅनॉट से ही इज अ फेल्युअर. अब्राहम लिंकन, कितीतरी उद्योग त्याने करण्याचा प्रयत्न केला, सिनेटचे इलेक्शन्स लढवले, सगळ्या वेळेला तो फेल झाला, एकाही वेळेला त्याला सक्सेस आला नाही. फक्त ही सक्सेडेड इन प्रेसिडेन्शियल इलेक्शन ॲट द एज ऑफ 52. मग सगळ्या 52 सगळीकडे फेल्युअर होता, फेल झाला. डू यू कॉल हिम अ फेल्युअर? इफ यू हॅव फेल्ड डझंट मीन दॅट यू आर अ फेल्युअर. तर फेल्युअरची भीती ही पहिल्यांदा मनातून काढून टाकली पाहिजे. फेल्युअर जर आपल्या मार्गात आलं तर आपण असं समजलं पाहिजे की वी आर ऑन द राईट ट्रॅक, आता आपण फेल्युअरकडून सक्सेसकडे जातो आहे. एक आणखी आपल्या मनात भीती असते की फिअर ऑफ फायनान्शियल लॉस. आता फिअर ऑफ फायनान्शियल लॉस ही खरं आहे, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे आणि ती सगळी इन्व्हेस्टमेंट माझी लॉस झालेली आहे तर मला भीती तर आहेच. तर त्याच्यामुळे काय केलं पाहिजे की वेन यू आर स्टार्टिंग अ बिझनेस, स्टार्ट इट इन अ स्मॉल स्केल. फायनान्शियल लॉस हा कॅल्क्युलेट करावा, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी आणि फायनान्शियल लॉस हा जरी झाला, एका बिझनेसमध्ये झाला, तरी तो बरंचसं शिकवून जातो. म्हणजे लॉस टीचर्स यू मोर दॅन प्रॉफिट आणि म्हणून तुम्ही चालत रहा, थांबू नका,
थांबले की संपले, एक आणखी एक फेल्युअर असतो की फेल्युअर ऑफ इमेज लॉस, की अरे माझी प्रतिमा बिघडून जाईल, माझी इमेज लॉस होईल. आपण बरेचदा चिंता करत असतो की लोक काय म्हणतील, याची चिंता आपल्याला खूप असते. म्हणजे मी काय आहे याच्यापेक्षा लोक मला काय म्हणतील याची चिंता आपल्याला जास्त असते. तर इमेज वगैरे काही लॉस होत नाही, आपणच जास्त सेल्फ कॉन्शियस होतो. आणि हा सेल्फ कॉन्शियस जो आहे हा आपण मित्र काढून टाकला पाहिजे. की बरेचदा असा प्रश्न केला जातो की बिझनेस कोणता करावा, उद्योग कोणता करावा, धंदा कोणता करावा. तर मी असं म्हणतो की धंदा कोणताही करावा, कोणताही धंदा वाईट नाही, प्रत्येक धंदा हा चांगला आहे. आणि प्रत्येक धंद्यामध्ये मार्जिन ऑफ ऑनेस्टी इज ऑलवेज देअर. म्हणजे एक मार्जिन असते, ती मार्जिन खूप असली की रिस्क जास्त असते, मार्जिन कमी असली की रिस्क कमी असते. तर एक मार्जिन ऑफ ऑनेस्टी एक असते की समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की जेन्युइन आहे, लेजिटिमेट आहे, याला 10-15% 20% नफा तर मिळालाच पाहिजे. जेन्युइन पद्धतीने मार्जिन ऑफ ऑनेस्टीमध्ये जर धंदा केला तर कोणत्याही धंद्याला कधीही मरण नाही. तर एक जनरल फॉर्म्युला त्याच्यामध्ये असा आहे की फाइंड आउट द गॅप अँड टॅप दॅट गॅप, दॅट इज द बिझनेस. प्रत्येक ठिकाणी आपण जिथे किती आसपास आहो त्या ठिकाणी एक गॅप कुठेतरी असतेच. तर ही गॅप जी आहे, वेदर इट इज अ प्रॉडक्टमध्ये असेल, प्रोसेसमध्ये असेल किंवा सर्व्हिसेसमध्ये असेल, ही गॅप आपण लक्षात घ्या. आणि ही गॅप तुम्ही लक्षात घेतली की ती गॅप फिलअप करणे हाच उद्योग आहे. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. की उद्योग सुरू कसा करावा, तर अनेकांना असं वाटतं की उद्योग जरा आपण सांभाळून केला पाहिजे, जरा अभ्यासून केला पाहिजे. एक उदाहरण असं देतो की याचं साधर्म्य जे आहे ते पोहण्याशी आहे. की समजा आपल्याला पोहणं शिकायचं आहे आणि आपण 10 पुस्तकं घेतले आणि पुस्तकं वाचले, एकदम पाठांतर झालं, आता कसं पोहायचं हे तुम्हाला सगळं माहिती झालं, तुम्ही पोहू शकता काय? नाही पोहू शकत. तर त्याच्यासाठी, पोहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? पाण्यात उडी घ्यावीच लागेल. तर मित्रो, उद्योगाचं तसंच आहे. उद्योगाची 10-15-20 पुस्तकं तुम्ही वाचा, सल्ले घ्या, काही घ्या, परंतु जोपर्यंत तुम्ही उद्योगात उडी मारत नाही तोपर्यंत तुम्ही उद्योजक होत नाही, तुम्ही उद्योग करू शकत नाही, शिकू शकत नाही. तुम्हाला उद्योगात उडी मारावीच लागेल. की उद्योग आपल्याला करण्यासाठी उद्योगात पोहता आलं पाहिजे, उद्योगात उडी मारता आली पाहिजे आणि उद्योगात उडी मारलीच पाहिजे. एक गोष्ट मित्र लक्षात ठेवावी, सगळ्यात महत्त्वाची आहे, की उद्योजक म्हणजे काय? उद्योजक म्हणजे नॅशनल वेल्थ क्रिएट करणारा माणूस, देशाची संपत्ती निर्माण करणारा माणूस. आपण उद्योग करतो याचा अर्थ आपण देशाची संपत्ती निर्माण करणारा मी का एक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान असला पाहिजे. आय शूड फील प्राऊड अबाउट मायसेल्फ, मी उद्योजक आहे आणि मी देशाची संपत्ती निर्माण करणारा आहे. आपलं टार्गेट काय ते लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं टार्गेट आहे सक्सेस, मग आपण पोचलो पाहिजे सक्सेसपर्यंत. आपण मार्गाची चिंता नाही केली पाहिजे. उद्योग करायला कुठल्याही शिक्षणाची अट नाही, कोणत्याही भाषेची बिझनेस करायला गरज नसते. एज हे काही बार नसतं. माझं असं धोरण आहे आणि मी जे पक्कं प्रत्येक ठिकाणी मांडतो की उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. आणि जो दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करू शकतो तो यशस्वी होऊ शकतो. हा दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे आणणं हे फार महत्त्वाचं असतं. बँकेकडे आपण गेलो तर बँक आपल्याला 100 प्रश्न विचारते, आपण कंटाळून जातो. पण कंटाळून न जाता आपण परस्यू केलं, उत्तरं जर देत गेली, आपला पेशन्स जर आपण दाखवत गेलो, तर त्यातून आपणही बरंचसं शिकत जातो. मित्र, जो पैसा देणारा आहे ना त्याला पैशाची खूप काळजी असते.
छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्या वागण्यातून बोलण्यातून व्यवहारातून हा सगळा विश्वास तो निर्माण होत गेला पाहिजे. विश्वास हा उद्योगाचा श्वास आहे असं मी प्रत्येक वेळेला म्हणतो. मित्रो, या सगळ्या प्रोसेसमध्ये बरेचदा असं वाटतं की मला कोणीतरी मदत करणारा मिळाला पाहिजे, मला जर मदत मिळाली तर फार बरं होईल. आणि मी अनुभवाने विश्वासाने आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या पद्धतीमध्ये, प्रक्रियेमध्ये तुम्हाला फक्त एकच माणूस मदत करू शकतो. तुम्ही स्वतःच तुम्हाला मदत करू शकता, दुसरा कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. आपल्याला माहिती खूप असते, आपण जाणतो, पण नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, त्यामधूनच सगळं काही निर्माण होते असं नाही आहे. आपण जाणतो याच्यापेक्षा आपण काय मानतो याला सगळ्यात महत्त्व आहे. आणि जे आपण मानतो, म्हणजे मी सक्सेसफुल होणार की नाही, मी सक्सेसफुल होणार हे मी जोपर्यंत ठरवत नाही, मी जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत मी सक्सेसफुल होत नाही. म्हणून ही मान्यता स्वतःच्या मनामध्ये खोलवर रुजवणं हे आपणच करू शकता आणि आपण करण्याची गरज आहे. आपण म्हटलं पाहिजे की येस आय विल बी सक्सेसफुल, आणि हे जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत होत नाही. आणि आपण मानलं की मग कोणी त्याला थांबवू शकत नाही. म्हणजे जे आपण मानतो ते आपण बनतो. आणि म्हणून केवळ काय जाणतो याला महत्त्व नाही आहे, आपण काय मानतो याला महत्त्व आहे. करू स्वप्नांसाठी घेऊ पताका विकासाची, संघर्ष करू स्वप्नांसाठी घेऊ पताका विकासाची, क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.